आणि कोरोनावरील लसीची प्रतीक्षा आता अखेर संपलेली आहे. कोरोनावरची पहिली लस भारतात तयार झाली आहे. या लसीची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात असून लवकरच ही लस बाजारात येणार आहे. कोरोनावरची पहिली लस तयार. सात जुलैपासून होणार ह्युमन ट्रायल. पंधरा ऑगस्टला येणार लस बाजारात. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हैदराबादच्या भारत बायोटेकने ICMR सहकार्याने अखेर लस बनवली आहे. कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून 7 जुलैपासून या लसीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्यास 15 ऑगस्टच्या आसपास ही लस बाजारात येईल. फेब्रुवारीमध्ये भारत बायोटेकला हे काम दिलं. त्या तिथे त्यांच्या प्री क्लिनिकल ट्रायल झाल्या. त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला प्रयोगशाळेमध्ये त्या जंतूची वाढ रोखली जाते का हे पाहिलं. त्यानंतर मग त्याचा प्रयोग हा लॅबोरेटरीमधल्या जे प्राणी असतात त्यांच्यावर झाला, म्हणजे गिनी पिग्जवर झाला. आता साधारणतः जून अखेरीस त्यांना हे क्लिनिकल ट्रायल्ससाठी म्हणजे मानवी चाचण्यांसाठी त्यांना परवानगी मिळालेली आहे. साधारणपणे लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेदरम्यान 1 ते 3 हजार लोकांवर लसीच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षण केलं जातं. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 2 वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतरच्या टप्प्यात 15 ते 30 हजार लोकांवर परीक्षण केलं जातं आणि अखेरच्या टप्प्यात अधिकृत संस्थेद्वारे लसीचं परीक्षण केलं जातं. पण लसीची चाचणी लवकरात लवकर करायची असेल तर 50 ते 500 लोकांवर चाचणी करण्यात येते. त्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागतो. यापूर्वी पोलिओ, रेबीज, रोटा व्हायरस तसंच चिकनगुनिया आणि झिका या विषाणूवरील लसही भारत बायोटेकने तयार केली आहे. त्यामुळे कोरोनावरील लस तयार करण्यातही भारत बायोटेकला यश येईल अशी आशा करूयात. अमोल कवीटकर, साम टीव्ही, पुणे. ही लस बाजारात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल एवढं निश्चित. मात्र आत्ता तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जेजुरीचं खंडोबा मंदिर 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे खंडेरायाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र मंदिरातील नित्यपूजा सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चपासून जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलंय. कोरोनापासून वाचण्यासाठी आता विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या शरीराचं तापमान मोजणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत पुण्यात नागरिकांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी भारतीय जैन संघटनेकडून स्मार्ट हेल्मेटचा वापर केला जातोय. या हेल्मेटच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी स्पर्शही न करता 1 मिनिटात जवळपास 200 लोकांच्या शरीराचं तापमान मोजणं शक्य होतंय. विशेष म्हणजे कंटेनमेंट झोनमधील नागरिकांचं तापमान मोजण्यासाठी हे हेल्मेट अतिशय उपयुक्त ठरतंय. यामध्ये हेल्मेटवरील कॅमेराच्या सहाय्यानं थर्मल इमेज घेतली जाते. विशेष म्हणजे QR कोडच्या मदतीनं हे हेल्मेट मोबाईलशी जोडणं सुद्धा शक्य होणार आहे.